संत्र्यावर शंकरडीचा प्रादुर्भाव, संत्रा उत्पादन पुन्हा एकदा संकटात। विदर्भातील संत्रा जगप्रसिद्ध आहे, म्हणूनच संत्र्याला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाते। सध्या मात्र संत्रा पिकावर शंकरडीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे संत्रा उत्पादन पुन्हा एकदा संकटात सापडला आहे। माझं शेत आहे शेतदरी मौजा, माझ्याजवळ 1200 संत्रा झाड आहे। संत्रा चांगले आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण गळूनच खूप आहे। कमीत कमी 70-80% गळून होऊन राहिले। बघा, आम्ही निवेदन दिलं पण आले नाही, कोणीच नाही आलं। कमीत कमी उत्पन्न यावर्षी 15 लाखापर्यंत होतं, पण खर्च यावर्षी कमीत कमी 3-3.5 लाख रुपये गेले। अजूनही खर्च चालूच आहे। माझ्या या खर्चामुळे मागच्या वर्षी तसंच झालं, यावर्षी तसं, कारण का 4 एकर वाहून विकण्यात आलं कर्जापै। अमरावती मोर्शी वरुड भागात संत्र्यावर शंकरीचा मोठा प्रादुर्भाव दिसून आलाय। पाहूयात विदर्भातील नागपूर अमरावती जिल्ह्यातील संत्रा जगप्रसिद्ध आहे। आंबट गोड चवीसाठी संत्र्याची ओळख आहे। विदर्भातील संत्र्याला बांगलादेशात चांगली मागणी आहे। अमरावती जिल्ह्यात 45,000 हेक्टरवर संत्रा पीक घेतलं जातं। सध्या संत्र्याला आंबिया बहार आलाय, मात्र संत्र्यावर शंकरीचा मोठा प्रादुर्भाव दिसून आलाय। संत्र्याची खूप भयानक परिस्थिती आहे। संत्र्याची गळण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। संत्रा तोडणीला आले आहे, तरी संत्र्याच्या गळणीमुळे आम्ही सर्व शेतकरी आता सध्या पूर्ण त्रस्त झालो आहे। त्याच्यावर फवारणी आम्ही खूप करून चुकलो, पण त्याचे रिझल्ट काहीच नाही येत आहे आम्हाला। ते फंगसनं पूर्ण हे होऊन गेले आहे, त्यामुळे आम्हाला उत्पन्नात थोडी घट वाटत आहे। खूप दिवसापासून गळण चालू आहे, पण कृषी सहाय्यक कृषी अधिकारी कोणीच बघायला आले नाही आतापर्यंत। आम्हाला शासनाकडून इतकीच मागणी आहे की आम्हाला जे आमची इथे हे होत आहे ते आम्हाला काहीतरी भरपाई मिळावी, शासनाकडून हेच अपेक्षा। सोबतच संत्र्याची गळती सुद्धा होत आहे। शंकरडी संत्र्याचे झाड पुकरते, त्यामुळे झाडे खराब होतात, परिणामी संत्र्याचं आयुष्य कमी होते। सध्या मोर्शीवरुण तालुक्यात संत्र्यावर शंकरडी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, त्यामुळे संत्रा उत्पादकांवर सध्या नवीन संकट उभं झालं आहे। सध्या संत्र्याच्या झाडांना फळधारणा चांगली झाली आहे, मात्र संत्रा गळती शंकरडी यामुळे उत्पादन होईल का अशी भीती संत्रा उत्पादकांना झाली आहे। यंदाची संत्र्याची परिस्थिती बिकट आहे। यंदाची संत्र्याची परिस्थिती म्हणजे गळण वगैरे खूपच आहे। आमची तर प्रयोगशाळा उरुडला घेतली होती, पण प्रयोगशाळा फक्त नावापुरती घेतली, म्हणजे फिट म्हणजे कष्टकऱ्याच्या कोणाच्याच वावरामध्ये प्रयोगशाळेवाल्यांनी येऊन पण पाहिलं नाही। फक्त आले, जेवण खावण केलं, चालले गेले वापस। कोणत्याही प्रकारचं हे त्यांच्यापासून कोणतंही हे मिळत नाही। आणि कृषी अधिकारी पण फक्त खुर्चीवर बसूनच हे करतात। राहिले कृषी सेवा केंद्रावाले प्रत्येकाला 1500 ते 1800 रुपये ड्रामाप्रमाणे औषध मारायला लावतात, पण त्यापासून कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही। ना गळण थांबत, ना शंकेचं प्रमाण कमी होऊन राहिलेलं आहे। यामुळे शेतकरी पुरा हौलदीत झालेला आहे। गेल्या काळात कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याने टाळेबंदी करण्यात आली, त्याचा फटका संत्रा उत्पादकांना बसला आहे। आता बहरलेला संत्रा डोळ्यादेखत गळतीपुढे फेकावा लागतो आहे, त्यामुळे संत्रा उत्पादकांना आशा आहे ती सरकारवर। मात्र सरकार संत्रा उत्पादकाकडे देईल का लक्ष, हा खरा प्रश्न। महावोईसाठी प्रज्वत पहाडे, अमरावती।